नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 11वी विषय समाजशास्त्र, प्रकरण क्रमांक 2, पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचं योगदान। पहा, आतापर्यंत आपण मागच्या व्हिडिओ मध्ये जवळजवळ 3 जे समाजशास्त्रज्ञ आहे, पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ, त्यांचं योगदान अभ्यासलं होतं। आता आपल्याला या व्हिडिओ मध्ये 2 समाजशास्त्रज्ञांचं योगदान अभ्यासायचं आहे, जे पाश्चिमात्य आहेत म्हणजे परदेशी आहेत। असे जे समाजशास्त्रज्ञ आहेत ते समाजशास्त्रज्ञ म्हणजे विलियम ड्युबोई आणि कार्ल मार्क्स। पहा, यापूर्वी ज्या समाजशास्त्रज्ञांचा आपण अभ्यास केला होता ते समाजशास्त्रज्ञ जर आपण पाहिले तर एक म्हणजे अब्दुल रहमान इब्न खालदून, हे त्यांचं काय होतं, नाव होतं। दुसरं म्हणजे त्या ठिकाणी महिला समाज शास्त्रज्ञ किंवा महिला समाज सुधारक हॅरिएट मार्टिना, हे त्यांचं नाव। आणि तिसरं म्हणजे आपले समाजशास्त्राचे जे जनक आहे ते ऑगस्ट कॉम्प। या तिन्हींचा समाजशास्त्रज्ञांचा म्हणजे पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा आपण काय केला, अभ्यास केला। त्यामध्ये जे ऑगस्ट कॉम्प्ट आहे समाजशास्त्राचे जनक, त्यांच्या जवळजवळ 3 उत्क्रांतीच्या अवस्था होत्या। त्या 3 अवस्थांचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला। एक म्हणजे धार्मिक अवस्था, दुसरी म्हणजे तात्विक आणि आध्यात्मिक अवस्था, आणि तिसरी म्हणजे वैज्ञानिक आणि प्रत्यक्षवादी अवस्था। विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्र विषय तसा अतिशय सोपा विषय आहे। जर तुम्ही त्यातील प्रत्येक संकल्पना लक्षपूर्वक वाचली तर तुम्हाला नक्कीच असे वाटेल की हे सगळं आपल्या आजूबाजूला घडतंय परंतु आपल्या लक्षात येत नाही। तर आज आपण पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ म्हणजेच विलियम ड्युबोई आणि कार्ल मार्क्स या 2 समाजशास्त्रज्ञांचा काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत। तर त्यातले पहिले आहे विलियम ड्युबोई। आतापर्यंत निश्चितपणे तुम्ही यांचं नाव ऐकलं नसेल, तर यांचा जो कार्यकाल आहे किंवा ज्या कालखंडामध्ये त्यांनी समाजासाठी कार्य केलं, समाजशास्त्रामध्ये विविध संकल्पना मांडल्या, असे विलियम ड्युबोई हे त्या ठिकाणी 1868, पहा त्यांचा जो कार्यकाल आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय, तो म्हणजेच काय 1868, सॉरी माझ्याकडनं चुकून 1600 झालंय, इथे काय आहे 1868 ते त्या ठिकाणी कार्यकाल 1963 हा त्यांचा काय आहे, कार्यकाल आहे। मग 1868 जर आपण हा त्यांचा कार्यकाल घेतला आणि 1963 हा जर कार्यकाल घेतला तर निश्चितपणे त्यांची थोडक्यात आपल्याला ओळख या ठिकाणी करून घेणं खूप गरजेचं आहे। पहा, विलियम ड्युबोई हे एक अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आहे, म्हणजेच निश्चितपणे त्यांनी अमेरिकेमध्ये बरेच कार्यकाल आपला त्या ठिकाणी व्यतीत केलेला आहे। ते एक इतिहास तज्ञ आहेत, नागरी हक्क कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे, त्यानंतर लेखक आणि संपादक म्हणूनही त्यांनी कार्य केलेलं आहे। 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये अमेरिकेतील एक सर्वात महत्वाचे कृष्णवर्णीय वंशाचे विरोधक नेते म्हणून त्यांचं काम आहे। तुम्ही बऱ्याचदा अनुभवला असेल विद्यार्थी मित्रांनो की अमेरिकेसारख्या देशात, गोऱ्यांच्या देशात जर एखादा कृष्णवर्णीय त्या ठिकाणी जर गेला तर निश्चितपणे त्याला हिंदेची वागणूक दिली जाते। मग त्या हिंदे विरुद्ध त्या ठिकाणी जे महत्वाचं काम केलंय ते विलियम ड्युबोई यांनी केलेलं आहे। हे अमेरिकेतील होते पण कृष्णवर्णीय होते, त्यामुळे अमेरिकेमध्ये त्यांना हिंदेची वागणूक दिली जात होती आणि त्याचा विरोधक म्हणून, कृष्णवर्णीय वंशाचे विरोधक म्हणून किंवा नेते म्हणून ते नावाजलेले अमेरिकेमध्ये आपल्याला दिसतात। त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले की ज्याच्यामध्ये समाजशास्त्रीय अध्ययनामधील वंश आणि वंश भेदाची जी ओळख आहे की समाजशास्त्रामध्ये वंश असतो अमुक वंश महत्वाचा, तमुक वंश खालच्या दर्जाचा, असं समाजशास्त्रामध्ये किंवा समाजामध्ये आपल्याला दिसतं। तर अशा वंशाबाबत त्या ठिकाणी त्यांनी बरंच अध्ययन केलेलं आहे, हे त्यांचं महत्वाचं योगदान आपल्याला सांगता येईल। पहा, पुन्हा एकदा मी या ठिकाणी विलियम ड्युबोई यांची थोडक्यात ओळख सांगते। हे एक अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आहे, इतिहास तज्ञ, नागरी हक्क कार्यकर्ता,
त्याचबरोबर लेखक आणि संपादक 20व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा सुरुवातीच्या कालखंडामध्ये अमेरिकेत एक सर्वात महत्त्वाचं कृष्णवर्णीय वंशाचे विरोधक म्हणून त्यांनी नावारूपाला आले किंवा त्यांनी काम केलं. त्यांना अनेक ग्रंथ लिहिले. समाजशास्त्रीय अध्ययनामधील वंश आणि वंशभेदाची जी कारण आहे किंवा ओळख आहे हे त्यांचं महत्त्वाचं योगदान आपल्याला पाहता येईल. सर आता पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण पाहणं खूप गरजेचं आहे. ते हॉवर्ड विद्यापीठातून PhD मिळवणारे, पहा हॉवर्ड जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामधन PhD मिळवणारे हे पहिलेच आफ्रिकन कृष्णवर्णीय वंशाचे विद्यार्थी होते. म्हणजेच हॉवर्ड विद्यापीठामध्ये असं एकही व्यक्ती त्या कालखंडामध्ये नव्हता की जो आफ्रिकन कृष्णवंश यामधन PhD मिळवणारा होता. ते म्हणजेच कोण तर विलियम त्या ठिकाणी ड्युबोई यांनी काय केलं तर हॉवर्ड विद्यापीठामध्ये PhD मिळवली. पण ते कसे होते तर पहिले आफ्रिकन कृष्णवर्णीय वंशाचे विद्यार्थी होते की त्यांनी PhD मिळवलेली. त्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला आणि कृष्णवर्णीय कला आणि साहित्याला काय केलं प्रोत्साहन दिलं. त्यांच्या मते वाचकांनी कृष्णवर्णीय साहित्यातील सौंदर्य टिपायला पाहिजे. म्हणजे आपण बऱ्याचदा असं म्हणतो की एखादी व्यक्ती कृष्णवर्णीय असेल तर निश्चितपणे ती तिच्यामध्ये गुण चांगले नसतील. पण असं नाही, माणसाच्या सौंदर्याकडे पाहत असताना त्या ठिकाणी एक वाचक म्हणून त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. म्हणजे जे वाचक आहे, आता आपण तर प्रत्यक्षात अमेरिकेत जाऊ शकत नाही, मग अमेरिकेची जी परिस्थिती आहे कृष्णवर्णीयांची जी परिस्थिती आहे ती आपल्याला विविध लेखांमधनं किंवा त्या ठिकाणी जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं अमेरिकन कृष्णवर्णीय तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं जे साहित्य आहे कृष्णवर्णीयांचं ते साहित्य उपलब्ध होईल. आणि हे उपलब्ध झाल्यानंतर त्या वाचनातून तुम्हाला त्या कृष्णवर्णीयांचं जे सौंदर्य आहे ते टिपता येईल किंवा शिकता येईल. म्हणजेच अशा पद्धतीने त्यांनी प्रोत्साहन दिलं वाचकांना की तुम्ही काय करा तर कृष्णवर्णीय जे साहित्यिक आहे त्या साहित्याचा काय करा अभ्यास करा. त्या साहित्याचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य टिपण्याचा काय करा प्रयत्न करा. त्यांनी आफ्रिकेतील कृष्णवर्णीय समाजाच्या स्थितीचा अतिशय बारकाईने काय केला अभ्यास केला की समाजशास्त्रज्ञ पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर क्षेत्रीय अभ्यासाचा त्या ठिकाणी वापर केलेला दिसतो की क्षेत्राचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला दिसतो. फिलाडेल्फियामधील जवळजवळ 2500 कृष्णवर्णीय लोकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आणि त्या संशोधनावर आधारित त्यांनी द फिलाडेल्फिया निप्रो हा ग्रंथ काय केला लिहिला. म्हणजे हा जो ग्रंथ आहे त्यांचा निग्रोवरती लिहिलेला फिलाडेल्फिया निग्रो हा ग्रंथ त्यांनी 1899 मध्ये काय केला लिहिला. त्याचबरोबर त्यांनी अतिशय सखोल पद्धतीने कृष्णवर्गीय कामगारांच्या शोषणाचे समाजशास्त्रीय विश्लेषण केले. त्यांच्या मते कृष्णवर्णीय कामगारांचे उत्पादन आणि ग्राहक यांच्या सहकारी तत्वावर उभी असणारी एक स्वतंत्र अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था निर्माण करावी. हीच अर्थव्यवस्था आर्थिक विषमता आणि कृष्णवर्णीय लोकांचं दारिद्र्य मिटवू शकेल. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की कृष्णवर्णीय जे लोक आहेत ते कृष्णवर्णीय लोकांनी त्या ठिकाणी गोऱ्या लोकांच्या अर्थव्यवस्थेवरती अवलंबून राहण्यापेक्षा एक स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करावी की ज्या अर्थव्यवस्थेचा उपयोग देशातील किंवा कृष्णवर्णीयांची आर्थिक विषमता आहे ती कमी करण्यासाठी होईल. त्या कृष्णवर्णीयांचं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य या अर्थव्यवस्थेमुळे या स्वतंत्र अर्थव्यवस्थेमुळे काय होईल दारिद्र्य मिटू शकेल. म्हणजेच संपूर्ण अमेरिकेची एक अर्थव्यवस्था न पाहता त्यांनी कृष्णवर्णीयांची एक वेगळी अर्थव्यवस्था पाहावी असावी की ज्यातून कृष्णवर्णीयांचं दारिद्र्य काय होईल कमी होईल अशी या ठिकाणी एक संकल्पना मांडलेली दिसते. म्हणजेच कृष्णवर्णीय कामगारांचं उत्पादन आणि ग्राहक यांच्या सहकारी तत्वावर उभी असणारी एक स्वतंत्र अर्थव्यवस्था असावी असं त्यांचं काय होतं म्हणणं होतं की ज्याच्याद्वारे कृष्णवर्णीयांचं दारिद्र्य काय होईल दूर होईल. असं या ठिकाणी आपल्याला विलियम ड्युई यांचा कार्यकाल त्या कार्यकालाचं महत्व पाहता येतं. कार्यकाल जर पाहिला तर 1868 ते 1963 हा त्यांचा काय आहे कार्यकाल आहे आणि या कार्यकालामध्ये त्यांनी जे योगदान आहे ते योगदान आपल्याला काय होतंय पाहता येते. हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये या प्रत्येक समाजशास्त्रज्ञांचा फोटो दिलेला आहे.
आणि या फोटो खाली त्यांचं नाव दिलेलं आहे. याचं कारण असं आहे की त्या समाजशास्त्रज्ञांचा परिचय तुम्हाला हवा फोटो सकट. त्या ठिकाणी त्यांचा परिचय तुम्हाला झाला पाहिजे. एखाद्या समाजशास्त्रज्ञांचा फोटो जर तुम्हाला दाखवला आणि विचारला हा समाजशास्त्रज्ञ कोण, तर तुम्हाला तो माहिती असावा असा हेतू या ठिकाणी पाठ्यपुस्तक निर्मितीचा आहे. म्हणून या प्रत्येक समाजशास्त्रज्ञांचा तुम्हाला फोटो दाखवल्यानंतर तो समाजशास्त्रज्ञ तुम्हाला ओळखता आला पाहिजे. चला तर मग दुसरा समाजशास्त्रज्ञ जो पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ आहे आणि यापूर्वीही अर्थशास्त्रामध्ये ज्याचं नाव आपण ऐकलेलं आहे असे म्हणजे कार्ल मार्क्स. पहा विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र विषय हा तुम्ही शिकताय आणि या विषयामध्ये कार्ल मार्क्सच्या व्याख्या किंवा बऱ्याच अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्यांमध्ये कार्ल मार्क्स यांचा नावाचा उल्लेख झालेला तुम्हाला आढळेल. कारण अर्थशास्त्र या विषयामध्ये या कार्ल मार्क्स यांचं मोलाचं त्या ठिकाणी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. कार्ल मार्क्स त्यांचा जो कार्यकाल आहे तो म्हणजे 1818 ते 1883 हा त्यांचा काय आहे कार्यकाल आहे. कार्ल मार्क्स जर पाहिलं तर हे एक जर्मन अभ्यासक आहे. ते तत्ववेत्ते होते, अर्थशास्त्रज्ञ होते. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला त्यांचा परिचय. ते अर्थशास्त्रज्ञ होते, इतिहासकार होते, राजकीय विचारवंत होते आणि सगळ्यात महत्वाचं ते समाजशास्त्रज्ञ सुद्धा होते. समाजशास्त्राबरोबर त्यांनी पत्रकारिताही केली म्हणून ते पत्रकार होते, वकील होते आणि थोर क्रांतिकारक सुद्धा होते. म्हणजेच त्या ठिकाणी अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांचं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगते, कार्ल मार्क्स त्यांचा जो कार्यकाल आहे 1818 ते 1883 हा त्यांचा काय आहे कार्यकाल आहे. या कार्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते थोडक्यात आपण या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये पाहणार आहोत. कार्ल मार्क्सचा जर विचार केला तर हे एक जर्मन अभ्यासक आहेत किंवा जर्मन समाजशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ असंही तुम्ही त्यांना म्हणू शकता. मग कार्ल मार्क्स हे जर्मन अभ्यासक, तत्ववेत्ता, अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार, राजकीय विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार, वकील, थोर क्रांतिकारक. या ठिकाणी मार्क्सला साम्यवादाचा रचनाकार म्हणूनही ओळखलं जातं किंवा मानलं जातं. साम्यवाद जे आहे त्या ठिकाणी हा साम्यवाद त्याची रचना करणारा रचनाकार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी कार्ल मार्क्स यांना काय केलं जातं ओळखलं जातं. त्यांचे जे विचार आहे संपूर्ण जगात अत्यंत सामर्थ्यशाली आणि प्रभावी असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यांचे विचार का अत्यंत महत्वाचे आहेत, तर भांडवलशाही ही अर्थव्यवस्था आहे. तुम्ही पाहता तुमच्या आजूबाजूला बऱ्याचदा त्या ठिकाणी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांचा आणि त्या ठिकाणी मालकांचा वर्ग संघर्ष असलेला पाहायला मिळतो. म्हणजेच मालकांच्या विरोधात कामगार कंपनीच्या बाहेर उभे राहून काय करत असतात त्या ठिकाणी त्याच्या त्या कंपनी विरोधात किंवा कंपनीच्या मालकांविरोधात घोषणा देत असलेले आपल्याला पाहतात. मग हे जे भांडवलदार आहे किंवा भांडवलशाही आहे ही एक अशी अर्थव्यवस्था आहे की जी नफ्यावर आधारित असते. हे कंपनीदार या ठिकाणी एखाद्या कंपनीची स्थापना का करतात, तर नफ्याच्या हेतूने प्रेरित हो, नफा त्यांना त्या कंपनीतून मिळावा म्हणून. मग नफ्यावर आधारित असलेली स्पर्धात्मक बाजार किंवा कामगार खाजगी मालमत्ता आणि उत्पादनाच्या साधनांच्या मालकीवरती अवलंबून असते. म्हणजे भांडवलशाही ही एक अशी अर्थव्यवस्था आहे की जी नफ्यावर आधारित असते किंवा स्पर्धात्मक बाजार व्यवस्था असते. स्पर्धात्मक बाजार, कामगार, खाजगी आणि मालमत्ता आणि उत्पादनाच्या साधनांच्या मालकीवरती काय असते अवलंबून असते. मग मार्क्सने या ठिकाणी मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की भांडवलदार आणि कामगार यांच्यातला या दोन्हींमधला जो वर्ग संघर्ष आहे तो कार्ल मार्क्सने काय केलेला आहे आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेला आहे. मग हा सिद्धांत कार्ल मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत म्हणून आपल्याला काय करायचा आहे पाहायचा आहे. हा विद्यार्थी मित्रांनो, आपण कार्ल मार्क्सची थोडक्यात ओळख पाहिली. कोण आहेत ते? तर कार्ल मार्क्स हे जर्मन अभ्यासक आहेत, तत्ववेत्ता आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहे, इतिहासकार आहे, राजकीय विचारवंत आहे, समाजशास्त्रज्ञ आहेत, पत्रकार आहेत, वकील आहेत, थोर क्रांतिकारक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मार्क्सला साम्यवादाचं काय म्हटलेलं आहे जनक किंवा रचनाकार असं सुद्धा कार्ल मार्क्सला साम्यवादाचा रचनाकार असं सुद्धा म्हटलेलं आहे. कार्ल मार्क्सने भांडवलदार आणि त्या ठिकाणी कामगार यांच्यातला जो वर्ग संघर्ष आहे तो आपल्या सिद्धांताद्वारे काय केलेला आहे मांडलेला आहे.
म्हणून या ठिकाणी कार्ल मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे, पाहायचा आहे. का पाहायचा आहे? तर कार्ल मार्क्सने काय केलेलं आहे, भांडवलदार आणि कामगार या दोन्हींमधला वर्ग संघर्ष कशा पद्धतीचा असतो, हा वर्ग संघर्ष या संघर्षावरती एक सिद्धांत मांडलाय. आणि हा सिद्धांत आपल्याला समाजशास्त्राच्या या दुसऱ्या प्रकरणामध्ये पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स म्हणून कार्ल मार्क्सचा वर्ग संघर्ष सिद्धांत या ठिकाणी काय करायचा आहे, पाहायचा आहे. आता कार्ल मार्क्सच्या वर्ग संघर्षामध्ये त्याने काय सांगितलं, तर हा वर्ग संघर्ष सिद्धांत ही जी संकल्पना आहे ती मार्क्सच्या विचारांच्या केंद्रस्थानी आहे. म्हणजे मार्क्सने अर्थशास्त्रामध्ये किंवा समाजशास्त्रामध्ये जेव्हा आपलं योगदान दिलं तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यात महत्वाचं केंद्रस्थान कोणाला मानलं असेल, तर ते फक्त कोणाला मानलं, तर भांडवलशाही विरुद्धात त्या ठिकाणी कामगार वर्ग, की भांडवलदार काय करतात, कामगारांचं शोषण करतात आणि या शोषणाला कंटाळून त्या ठिकाणी कामगार काय करतात, भांडवलदारांविरुद्ध उभे राहतात. असा हा जो वर्ग संघर्ष आहे, हा वर्ग संघर्ष कार्ल मार्क्सच्या विचारांच्या केंद्रस्थानी असलेला आपल्याला दिसतो. मग त्यांच्या केंद्रस्थानी असलेला हा साम्यवादी जाहीरनाम्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, त्याचं असं म्हणणं आहे की इतिहासाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये, म्हणजे इतिहासाचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्या प्रत्येक अवस्थेमध्ये या दोन वर्गांमध्ये संघर्ष झालेलाच आहे, की मालक आणि कामगार, मालक आणि नोकर, हा संघर्ष तुम्ही इतिहासापासून पाहताय. आणि मग या दोन वर्गामध्ये कायमच वैरभाव किंवा द्वेषभाव असलेला आपल्याला दिसून येतो. मग कार्ल मार्क्सला असं म्हणायचं होतं की आर्थिक घटक हा त्या समाजातील वर्गाचा सगळ्यात महत्वाचा पाया आहे. हा संघर्ष का निर्माण झालेला आहे, याचं कारण त्यांनी आर्थिक घटक म्हणजेच पैसा हेच त्यांनी काय सांगितलेलं आहे, कारण सांगितलेलं आहे. मग मार्क्सच्या मते आर्थिक घटक हा समाजातील वर्गाचा काय आहे, पाया आहे. त्याच्या तत्वज्ञानात ते वर्गीय स्तरीकरणाला सर्वोच्च काय करतात, महत्व देतात. त्यांनी इतिहासाचा अन्वयार्थ वर्ग संघर्षाच्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे. म्हणजे इतिहासामध्ये ज्या पद्धतीने आर्थिक कारणासाठी दोन वर्गांमध्ये संघर्ष होतो, मग त्याच्यामध्ये वरिष्ठ वर्ग आणि कनिष्ठ वर्ग, वरिष्ठ वर्ग म्हणजे भांडवलदार वर्ग आणि कनिष्ठ वर्ग म्हणजेच कामगार वर्ग, म्हणजे मालक आणि कामगार, अशा पद्धतीचा जो संघर्ष आहे त्याचं कारण त्यांनी इतिहासापासून सांगितलं, की इतिहासाच्या अन्वयार्थ या ठिकाणी हा वर्ग संघर्षाचा दृष्टिकोन या ठिकाणी कार्ल मार्क्सने काय केलेला आहे, मांडलेला आहे. मग ते म्हणतात समाजातील वर्ग म्हणजेच आर्थिक वर्ग होय, समाजातील वर्ग म्हणजेच आर्थिक वर्ग, की जे मुख्यत्वे करून उत्पादन आणि आर्थिक विकासाच्या वितरण प्रक्रियेवरती आधारित असतात. हा एखादी कंपनी स्थापन होते किंवा भांडवलदार निर्माण होतो, यात तर सांगितलं नफ्याच्या हेतूने तो भांडवलदार निर्माण होतो किंवा ती कंपनी स्थापन होते. हे काय करते रे, तर त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन करते, मग मुख्यत्वे करून उत्पादन आणि आर्थिक विकासाच्या वितरण प्रक्रियेवर हा वर्ग संघर्ष काय आहे, अवलंबून आहे, असं कार्ल मार्क्सचं म्हणणं आहे. की प्रत्येक कंपनी स्थापन होत असताना किंवा प्रत्येक उत्पादन संस्था स्थापन होत असताना त्या उत्पादन संस्थेतून कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं उत्पादन होईल आणि हे उत्पादन आर्थिक विकासासाठी किंवा आर्थिक विकासामध्ये त्याचं वितरण होईल, या वितरण प्रक्रियेवरती हा संघर्ष काय आहे, अवलंबून आहे, असं कार्ल मार्क्सला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणूनच कार्ल मार्क्सने काय केलं, तर कार्ल मार्क्सने मांडलेली किंवा केलेली भांडवलशाही समाजातील वर्ग संघर्षाचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण आपण या विविध सारांश रूपाने किंवा या कारणांद्वारे या ठिकाणी काय पाहणार आहोत. मग आता वर्ग संघर्षाचं जे विश्लेषण आहे, या विश्लेषणासाठी कार्ल मार्क्सने जवळजवळ 9 मुद्दे दिलेले आहेत आणि या 9 मुद्द्यांच्या आधारे वर्ग संघर्षाचं त्याने काय केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे विश्लेषण करत असताना कार्ल मार्क्सने त्यातला पहिला मुद्दा सांगितलेला आहे, ते म्हणजे मालमत्तेचं महत्व. पहा, मार्क्सच्या मते संपत्तीचं स्वरूप हे कोणत्याही समाजाचं महत्वाचं वैशिष्ट्य असतं. की संपत्ती जर निर्माण करायची म्हटलं तर ते कोणत्या प्रकारची संपत्ती, म्हणजे संपत्तीचं जे स्वरूप आहे, उदाहरणार्थ सोनं आहे, त्यानंतर जमीन जुंबला आहे, घरदार आहे, गाडी आहे किंवा पैसा आहे, हे समाजाचं महत्वाचं वैशिष्ट्य. की प्रत्येकालाच असं वाटतं की त्या ठिकाणी संपत्ती आपल्याकडे असावी, कशाच्या ना कशाच्या रूपाने त्या ठिकाणी ती असावी.
मग उत्पादनाच्या साधनांशी व्यक्तीचं नातं काय आहे यावर वर्ग व्यवस्था ठरत असते. म्हणजे त्या ठिकाणी मालमत्तेचं महत्व काल मार्क्सने या वर्ग संघर्षाचं विश्लेषण करत असताना पहिल्या मुद्द्यामध्ये केलेलं आहे की संपत्तीचं स्वरूप हे कोणत्याही समाजाचं महत्वाचं वैशिष्ट्य असतं. उत्पादनाच्या साधनांशी व्यक्तीचं नातं हे कायम असतं, कारण प्रत्येक व्यक्तीला गरजा असतात. की तुम्ही अर्थशास्त्रामध्ये आता शिकताय की गरजा असं कोणी नाही समाजामध्ये की जिला कोणत्या गोष्टीची गरज नाही. मग ही गरज भागवण्यासाठी उत्पादन संस्था वस्तूचं उत्पादन करत असतात आणि या उत्पादनाच्या साधनांचं व्यक्तीशी अतिशय जवळचं नातं असतं. असं कोण आहे का की व्यक्ती समाजामध्ये की जिला कोणत्याच गोष्टीची गरज नाही? तर असं नाही, व्यक्तीला प्रत्येक गोष्टीची काय असते, गरज असती. आणि ही गरज वस्तू आणि सेवांच्या रूपात त्या व्यक्तीपर्यंत येत असते. मग त्या ठिकाणी मालमत्तेचं स्वरूप सांगत असताना मार्क्सच्या मते संपत्तीचं स्वरूप हे कोणत्याही समाजाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असतं. उत्पादनाच्या साधनांशी व्यक्तीचं नातं काय आहे हे यावर वर्ग संघर्षावर ठरत असतं. दुसरं म्हणजे वर्गाचं ध्रुवीकरण. अतिशय महत्वाची संकल्पना या पहा, या ठिकाणी मी सांगतेय संपूर्ण समाजाचं दोन भिन्न वर्गांमध्ये विभाजन होत असतं आणि हा वैरभाव असणारे हे दोन वर्ग असतात. मी आता सांगितलं की समाजामध्ये कायम दोन वर्ग असलेले आपल्याला दिसतात आणि या दोन वर्गांमध्ये वर्गभाव आपल्याला असलेला दिसतो. एक म्हणजे गरीब श्रीमंत यांच्यामध्ये वर्गभाव आहे, स्त्री पुरुष यांच्यामध्ये वर्गभाव आहे. मग ध्रुवीकरण, ध्रुव दोन ध्रुव म्हणून त्यांनी म्हणलंय वर्गाचं ध्रुवीकरण की संपूर्ण समाजाचे दोन भिन्न वर्गामध्ये विभाजन होत असतं. वैरभाव असणारे हे वर्ग असतात म्हणजे दोन विभाजन होते म्हणजे निश्चितपणे एक वर्ग दुसऱ्या वर्गाला काय करत असतो, कमी लेखत असतो आणि दुसरा वर्ग पहिल्या वर्गाला कमी लेखत असतो. अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये काय असतो, वैरभाव असतो. मग वैरभाव असणारे हे वर्ग असतात भांडवलशाही समाज व्यवस्थेत अत्यंत तीव्र असे वर्गाचं ध्रुवीकरण होतं आणि हे अतिशय स्वाभाविक आहे. कारण का ध्रुवीकरण झाल्याशिवाय त्या ठिकाणी समाजाची प्रगती होत नाही. भारत देशाचा जर विचार केला तर दोन देशांचं सुद्धा ध्रुवीकरण होत असलेलं आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून वैरभाव आहे, कोणत्या ना कोणत्या कारणांमधून वैर आहे, भांडण आहे. मग या भांडणामुळेच त्या ठिकाणी काय होत असती, दोन्ही देशांची प्रगती होत असती. मग भारत कमी आहे, भारताची लोकसंख्या जास्त आहे, भारतात अशिक्षितांचं प्रमाण कमी आहे, लोक या दृष्टीने अमेरिका भारताकडे पाहते आणि भारत अमेरिकेकडे पाहतो. याचं कारण श्रीमंत देश म्हणून निश्चितपणे पाहतो, परंतु त्या ठिकाणी अशी काही कारणं आहेत की त्या कारणांमुळे भारत त्या ठिकाणी अमेरिकेला कमी लेखतोय. म्हणजेच इथे दोन देशांचं जसं ध्रुवीकरण होतंय त्याच पद्धतीने काल मार्क्सने दोन वर्गांचं सुद्धा ध्रुवीकरण सांगितलेलं आहे की संपूर्ण समाजामध्ये दोन भिन्न वर्ग असतात आणि त्या वर्गांचं काय होत असतं, विभाजन होत असतं. भांडवलशाही समाज व्यवस्थेत हे ध्रुवीकरण अत्यंत तीव्र स्वरूपाचं असतं आणि ही स्वाभाविक गोष्ट आहे, हे सगळीकडं होतं. असं या ठिकाणी काल मार्क्सला काय करायचं आहे, सांगायचं आहे. तिसरं म्हणजे अतिरिक्त मूल्य. कामगारांचं शोषण करून भांडवलदार अतिरिक्त नफा कमवत असतो, नफ्याने तो प्रेरित असतो. हे मी यापूर्वी सांगितलंय की कामगारांचं शोषण करायचं, कामगारांना कमी पगार द्यायचा आणि कामगारांनी तयार केलेली जी वस्तू आहे ती जास्त किमतीला त्या ठिकाणी विकायची आणि त्यातून नफा कमवायचा. म्हणजेच भांडवलदार काय करत असतो तर त्या वस्तूतून अतिरिक्त मूल्य काय करत असतो, काढत असतो आणि त्यामुळे कामगारांना असं वाटतं की हा मालक आपण तयार केलेली वस्तू अतिरिक्त मूल्याने त्या ठिकाणी सर्वसामान्य ग्राहकाला विकतोय. मग या ठिकाणी आपल्याला जास्त पगार दिला म्हणून बिघडतं कुठे, असं कामगारांना वाटतं. म्हणून अतिरिक्त मूल्य हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की कामगारांचं शोषण करून भांडवलदार अतिरिक्त नफा काय करत असतो, कमवत असतो. त्यानंतर दारिद्र्यात वाढ. पहा वर्ग संघर्षाचं हे एक या ठिकाणी विश्लेषण करता येईल. दारिद्र्यात वाढ होते, कामगारांच्या वाढत्या शोषणामुळे काय होतं, कामगार वर्गाच्या मध्ये दारिद्र्य निर्माण होतं. जर भांडवलदार वर्गाने त्या ठिकाणी कामगार वर्गांना चांगलं वेतन दिलं नाही, पगार दिला नाही, निश्चितपणे कामगार वर्गांचं दारिद्र्य काय होणार आहे, वाढणार आहे. मार्क्सचं असं म्हणणं होतं की हे दारिद्र्य हा साधनांच्या दुर्मिळतेचा परिणाम नसून तो कामगारांच्या शोषणाचा परिणाम आहे. आपण म्हणतो
की अन्याय सहन करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. मग काल मार्क्सला हेच सांगायचंय की दारिद्र्य हे एक साधन नाहीये, तर दारिद्र्य निर्माण करणारा जो भांडवलदार वर्ग आहे तो कामगारांचं शोषण करतोय. मग शोषून घेणारा किंवा शोषणाचा परिणाम हा कामगारांवर होतोय. म्हणून सगळ्यात महत्वाचं कारण त्या ठिकाणी काय आहे की दुर्मितेचा परिणाम म्हणून तो कामगारांच्या शोषणाचा काय आहे परिणाम आहे. म्हणून या ठिकाणी दारिद्र्यात वाढ होते याला कारण काय आहे, तर स्वतः कामगार आहेत. कशासाठी त्यांनी भांडवलदारांचा त्या ठिकाणी शोषण सहन करावं असं या ठिकाणी त्याला सांगायचं आहे. त्यानंतर म्हणजेच या ठिकाणी दारिद्र्यात वाढ होते कामगारांच्या वाढत्या शोषणामुळे कामगार वर्गाच्या दारिद्र्यात काय होते, वाढ होते. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे परात्मता आणि सगळ्यात महत्वाचं अलगता. दोन, परात्मता ऑब्लिक अलगता असं म्हणलेलं आहे. आर्थिक शोषण आणि अत्यंत प्रतिकूल स्थिती यामुळे कामगारांना परात्मतेला सामोरे जावं लागतं. कारण ही कामगारांची अभिव्यक्ती राहत नसून ती त्या ठिकाणी काय होते, कामगारांची ती त्या ठिकाणी अत्यंत खालावलेली जीवनमानाची परिस्थिती त्याची ओळख बनते. म्हणजेच एखादी व्यक्ती जर त्या ठिकाणी अन्याय सहन करत असेल तर त्या ठिकाणी कायम दुसरा समाज पाहत असताना अन्याय सहन करणारी, अन्याय सहन करणारी या दृष्टीने त्या व्यक्तीकडे काय होते, पाहते. मग कामगार हा स्वतःपासून, कामापासून आणि उत्पादनापासून अलग किंवा परात्म होतो. मग जेव्हा एखादी व्यक्ती अन्याय सहन करते, ती जर एखाद्या उत्पादन संस्थेशी किंवा एखाद्या कंपनीशी समजा एकनिष्ठ असेल आणि तिच्यावर जर अन्याय होत असेल तर ती अन्याय किती पर्यंत सहन करेल, कुठपर्यंत सहन करेल. मग एक अशी अवस्था येते कि तिचं जीवनमान खालावत, ती अस्थिर होते, सैरभैर होते. आणि मग तिला असं वाटतं कि त्या कामगार कामाच्या ठिकाणापासून, त्या उत्पादन संस्थेपासून, त्या कंपनीपासून आपण काय व्हावं, तर अलग किंवा परात्म व्हावं. म्हणून त्या ठिकाणी वर्ग संघर्षाचे विश्लेषण करत असताना कार्ल मार्क्सने परात्मता आणि अलगता या ठिकाणी याचं विश्लेषण केलं की व्यक्ती खूप दिवस अन्याय सहन करू शकत नाही. एक ना एक दिवस अशी परिस्थिती येते की तिला त्या वातावरणापासून अलग होऊ वाटत. सहावा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्गाचं ऐक्य. पहा वाढत्या वर्गाविषयक आपण या ठिकाणी पाहतोय की वर्ग संकल्पना, वर्गाचं ऐक्य आणि संघर्ष हा या ठिकाणी सहावा मुद्दा आपण पाहतोय. मग वर्गाचं ऐक्य आणि संघर्ष पाहत असताना की एक महत्वाचं म्हणजे वाढत्या वर्गविषयक जाणीवेमुळे किंवा वर्गाची जी संख्या आहे किंवा समाजामध्ये वर्गव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढती, मग एका वर्गातील व्यक्ती मध्ये एकात्मता वाढत जाते आणि विरुद्ध वर्गाबद्दल अत्यंतिक द्वेष भावना वाढतो. म्हणजे तुम्ही पहा दोन वर्ग असतील तर दोन वर्गांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की समजा उदाहरणार्थ तुमचा वर्ग आहे इयत्ता 11वी 8चा वर्ग आहे आणि या 11वी 8च्या वर्गामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय दिसेल की ग्रुप दिसतील की समजा मरकळवाल्यांचा एक ग्रुप, गोलेगावच्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आणि मग या दोन ग्रुपमध्ये वर्ग संघर्ष चालू होतो. म्हणजेच एकमेकांच्या विरोधात ते उभे राहतात. कोणीतरी एकाने चुकी केलेली असते, दुसऱ्याने ती सहन केलेली असते. मग ज्याने सहन केलेली आहे तो काय होतो, पेटून उठतो आणि पेटून उठल्यावरती मग त्याच्या बरोबरी असणारे, उदाहरणार्थ त्या ठिकाणी ज्याने सहन केलेला आहे त्याच्या बरोबरीचे असणारे सगळे काय होतात, एकात्म होतात. म्हणजे त्या ठिकाणी सगळे त्या वर्गामध्ये असणारे विद्यार्थी आहेत जे एका गावचे आहेत ते एकत्र येतात. म्हणजेच त्या गटाविरुद्ध एकात्मतेची जाणीव निर्माण होती की आपण सगळे गोलेगावचे विद्यार्थी एकत्र आलो पाहिजे आणि त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, मरकळच्या विद्यार्थ्यांकडून जो अन्याय होते, जे शोषण होते त्याच्या विरुद्ध काय केला पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. मग या ठिकाणी वर्गाचा ऐक्य आणि संघर्ष ही भावना केव्हा निर्माण होते, हे सहाव्या मुद्द्यामध्ये मार्क्स मांडतो की वाढत्या वर्गविषयक जाणीवेतून की आता वर्ग संघर्ष खूपच वाढलाय आणि याचा परिणाम काय होतो की एका वर्गातील व्यक्तींमध्ये एकात्मता निर्माण होते किंवा वाढत जाते आणि विरुद्ध वर्गाबद्दल अत्यंतिक द्वेष भावना निर्माण होतो. मग जो विरुद्ध आहे, उदाहरणार्थ गोलेगावच्या मुलांमध्ये ऐक्याची भावना निर्माण होईल
आणि गोलेगावच्या विद्यार्थ्यांमध्ये मरकळच्या विद्यार्थ्यांबद्दल काय होईल, द्वेष भावना वाढत जाईल. पहा मी या ठिकाणी फक्त तुम्हाला उदाहरण देते, हे वर्गाचा एकी आणि संघर्ष कशा पद्धतीने निर्माण होतोय हे या ठिकाणी काल मार्क्सने काय केलेलं आहे समजून सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. त्यानंतर म्हणजेच वर्गाचा ऐक्य आणि संघर्ष या ठिकाणी निर्माण होतो की एकाच वर्गामध्ये एकजूट निर्माण होते आणि ज्या वर्गाच्या विरुद्ध ते आहेत त्या वर्गाबाबत त्या संपूर्ण एकजुटीच्या वर्गामध्ये काय होतो, द्वेष भावना निर्माण होते. त्यानंतर सातवं म्हणजे क्रांती. हा वर्ग संघर्षाचा शेवट क्रांतीने होतो, म्हणजे अशी परिस्थिती येते की त्या परिस्थितीमध्ये भांडवलशाही समाजाचा रचनेचा काय होतो, ऱ्हास होतो, म्हणजे ती भांडवलशाही समाजरचना संपते आणि त्या ठिकाणी काय होतं, कामगार वर्गांचा त्या ठिकाणी काय होतो, विजय होतो. म्हणजेच विजय होतो म्हणजेच काय, कामगारांची काय होते, क्रांती होते. या ठिकाणी कार्ल मार्क्सने आपल्या वर्ग संघर्षाच्या सिद्धांतामध्ये सातवा मुद्दा क्रांती मांडलाय की वर्ग संघर्षाचा शेवट क्रांतीने होतो आणि ही जी क्रांती आहे यामुळे भांडवलशाही समाजाचा काय होतो, भांडवलशाही रचनेचा ऱ्हास होतो. त्यानंतर आठवा आहे कामगारांची हुकूमशाही. आणि अशी एक परिस्थिती निर्माण होते की क्रांतीनंतर ज्या कामगारांची क्रांती झालेली आहे तेच कामगार नंतर काय होतात, हुकूमशाही प्रस्थापित करतात की आम्ही जिंकलो, आमचा विजय झाला, म्हणजे आम्ही कोण आहे, हुकूमशाही आहे. म्हणजे भांडवलदार वर्गाच्या क्रांतीत अस्त होतो आणि मार्क्सच्या मते ही एक संक्रमण अवस्था आहे. पहा क्रांतीनंतर कामगारांचा काय आहे, तर या वर्ग संघर्षाचा शेवट क्रांतीने होतो, यामुळे भांडवलशाही समाज रचनेचा ऱ्हास होतो या क्रांतीमध्ये. आणि आठवा मुद्दा म्हणजे कामगारांची हुकूमशाही या ठिकाणी सुरू होते, क्रांतीनंतर कामगारांची हुकूमशाही प्रस्थापित होते, भांडवलदार वर्गाचा क्रांतीत अस्त होतो, भांडवलदार वर्गाचा ऱ्हास होतो. कशामुळे, क्रांती झाल्यामुळे भांडवलदार वर्ग काय होतो, नष्ट होतो. आणि त्याच ठिकाणी काय होतं, मार्क्सच्या मते ही त्या ठिकाणी भांडवलदार वर्ग नष्ट होऊन कामगारांमध्ये हुकूमशाही निर्माण होते आणि ही एक काय आहे, संक्रमण अवस्था आहे. म्हणजेच कामगार वर्गातून ते काय करतात, पुन्हा हुकूमशहा बनतात, म्हणजे संक्रमण होते, एका अवस्थेतून ते वरच्या अवस्थेमध्ये म्हणजे हुकूमशाहीमध्ये जातात. ही काय आहे, संक्रमणाची अवस्था मार्क्सला वाटते. त्यानंतर नववा मुद्दा म्हणजे साम्यवादी समाजाचा उदय. आणि या ठिकाणी खाजगी मालमत्तेच्या विनाशानंतर म्हणजेच या ठिकाणी भांडवलशाहीचा अंत होतो, म्हणजेच भांडवलशाहीचा खाजगी मालमत्ता ते वापरत असतात भांडवलदार वर्ग, तर त्याचा काय होतोय, अंत होतो. मग या विनाशानंतर वर्ग आणि वर्ग संघर्ष संपुष्टात येतो, या ठिकाणी वर्ग संघर्ष थांबतो. मार्क्सने म्हटल्याप्रमाणे वर्गविरहित समाजात अंतिमता राजसंस्था देखील लोप पावते आणि या समाज रचनेत कोणाकोणाचे खाजगी मालकी हक्क नसेल, प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीनुसार कामाला हातभार लावेल आणि त्याचा तिच्या गरजानुसार त्याची मिळकत असेल. म्हणजेच त्या ठिकाणी मार्क्सला सांगायचंय की साम्यवादी समाज रचनेचा उदय केव्हा होतो, तर या ठिकाणी असा होतो की मालमत्तेचा विनाश होतो. कोणाचा, तर खाजगी मालमत्तेचा, भांडवलदारी वर्गाचा अंत झाल्यानंतर मालमत्तेचा विनाश होतो आणि त्या ठिकाणी वर्गविरहित समाज रचना, वर्ग नसणारी समाज रचना निर्माण होते. राज्य संस्थेत देखील लोप पावते. समाज व्यवस्थेत कोणाकोणाचे, म्हणजेच कोणाकडेच खाजगी मालकी हक्क राहत नाहीत. या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आपल्या कामानुसार, आपल्या कुवतीनुसार कामाला हातभार लावते आणि त्याचा किंवा तिच्या गरजांनुसार त्याची मिळकत त्या ठिकाणी त्याला मिळत असते. म्हणजे त्या ठिकाणी कार्ल मार्क्सला सांगायचं आहे की वर्ग संघर्ष निर्माण होतो, परंतु या वर्ग संघर्षाचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं, मालमत्तेला महत्व असतं, वर्गाचं ध्रुवीकरण दिसतं, म्हणजे दोन वर्ग निर्माण होतात, मग अतिरिक्त मूल्य भांडवलदार वर्ग करतो त्यामुळे कामगार वर्गांच्या दारिद्र्यात वाढ होते, परात्मकता किंवा अलगता दिसते कंपनी विरुद्ध किंवा कामाविरुद्ध, वर्गाचे ऐक्य आणि संघर्ष, त्या एका वर्गामध्ये आपापसात ऐक्य निर्माण होते आणि दुसऱ्या वर्गाबद्दल संघर्षाची भावना निर्माण होते, त्यातून काय होते, क्रांती होते. क्रांती झाल्यानंतर भांडवलदारीचा अंत होतो आणि त्या ठिकाणी कामगार काय होतो, हुकूमशहा बनतो आणि त्याच कालखंडामध्ये साम्यवादाचा उदय होतो. म्हणजे देशामध्ये असणारी जी वर्गव्यवस्था आहे, राज्यामध्ये असणारी जी वर्गव्यवस्था आहे,
ती वर्गविरहित होते, वर्गव्यवस्था संपुष्टात येते, प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीनुसार कामाला हातभार लावतो, त्याच्या तिच्या गरजांनुसार त्याची मिळकत काय होते त्याला मिळत असते. अशा पद्धतीने या ठिकाणी काल मार्क्सने काय केलेलं आहे तर वर्ग संघर्ष या ठिकाणी आपल्या सिद्धांताद्वारे म्हणजेच काल मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत या 9 मुद्द्यांद्वारे त्याचं काय केलेलं आहे वर्ग संघर्षाचं विश्लेषण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा मुद्दा आहे, समजून जर घेतला तर त्या ठिकाणी फक्त मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, मुद्द्यांचं स्पष्टीकरण करणं अतिशय सोपं आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ आहेत ते संपलेले आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण भारतीय समाजशास्त्रज्ञांचा जो परिचय आहे तो अभ्यासणार आहोत. धन्यवाद.